सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धनय्य सर अक्कलकोट सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। तर पेपर क्रमांक एक मधील जो चौथा प्रकरण आहे कम्युनिकेशन, या कम्युनिकेशनचा प्रकारबद्दल आपण अभ्यास करीत आहोत। कम्युनिकेशनमधला जो नंबर्सप्रमाणे व्यक्तीप्रमाणे कम्युनिकेशनचा प्रकार, आता एक व्यक्ती असेल, दोन व्यक्ती असेल, तीन व्यक्ती असेल आणि जास्त व्यक्ती असेल तर कम्युनिकेशनचे प्रकार बदलत असतात। टाइप्स ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन नंबरच्या आधारे कम्युनिकेशनचे प्रकार आहे। तर पहिला प्रकार आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन। या इंट्रापर्सनल कम्युनिकेशनला आपण सेल्फ कम्युनिकेशन, स्वतः व्यक्ती स्वतःशी बोललेले संवादाला इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असे म्हणतात। ह्याच्यामध्ये संख्या एकच असतो, एकच व्यक्ती बोलणारा एकच आणि ऐकणारा व्यक्ती एकच असतो। एका व्यक्ती स्वतःशी बोलत असलेले संवादाला सेल्फ कम्युनिकेशन असे म्हणतात। ह्याचा दुसरा नाव आहे ॲटो कम्युनिकेशन, ह्याला सेल्फ कम्युनिकेशन असंही म्हणतात। आपण उदाहरणसुद्धा पाहिलेलं आहोत, प्रेयर करणे, प्रार्थना करणे हे इंट्रापर्सनल कम्युनिकेशनचे उदाहरण आहे। डायरी रायटिंग करणं हाही इंट्रापर्सनल कम्युनिकेशनचा प्रकार आहे। ओके, आता ह्याच्यामध्ये पुन्हा इंट्रापर्सनल कम्युनिकेशनमध्ये दोन छोटंसं उदाहरण येतो, दोन प्रकार आहे। एक आहे ट्रान्सपर्सनल, ट्रान्स शब्द लक्षात ठेवा, स्पेलिंग बरोबर लक्षात घ्या। ट्रान्सपर्सनल परीक्षामध्ये तुम्हाला त्याचा मराठीतला अर्थ विचारत नाही, ट्रान्सपर्सनल ह्याचा अर्थ काय, ह्याचं डेफिनेशन काय असे विचारतात। आता ट्रान्सपर्सनल म्हणजे ह्याचा मराठीत अर्थ सांगितलं की तुम्हाला उत्तर लगेच कळतात ना, ते पण शाही लई शाळा असतात क्वेश्चन पेपर काढणारे। ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन, टॉकिंग विथ गॉड, टॉकिंग विथ अँसिस्टर्स जे आपलं पूर्वज जे आहेत, आपले पूर्वज आजोबा, आजोबाचे आजोबा, त्यांच्याशी केलेले संवाद किंवा तुमच्या देवाशी केलेले संवाद। आपण देवाशी देवाबरोबर प्रार्थना करतो का नाही, प्रेयर करतो, रोज सकाळी प्रेयर प्रार्थना करतो, रात्री झोपताना प्रार्थना करतो, स्वामी महाराज रात्री आम्हाला काय होऊ नये, हो परत सकाळी उठायचं, आम्हाला सेट पेपर द्यायचं, हो एवढं दिवस लय अभ्यास केलेले, हो प्रार्थना करा तुम्ही। टॉकिंग विथ गॉड इज नोन ॲज ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन, देवाशी बोललेले संवाद ह्याला ट्रान्सपर्सनल किंवा तुमच्या पूर्वजाशी लोकांबरोबर बोललेले कम्युनिकेशनला आपण ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन म्हणतात। हे तर इथं स्पिरिट एक 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 अंतरात्मा असतो, आत्मा म्हणतो ना, आपला आत्मा आहे, स्पिरिट आत्माशी बोललेले संवादाला इंट्रापर्सनल, आत्माशी बोलत असतो ना एकदा। आपण देवाशी बोललो, देव अंगात देव आला की आपण बोलतो, हे बघा आमच्या गावात आहे ना देवीचे जत्राच्या वेळी, आता देवीचे समोर असं अंगात म्हणजे देव येतो, सेट पेपर का उघड जायला लागले, क्वेश्चन पेपर कुठून काढायला लागलाय तुम्ही, आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना टेन्शन देऊ नका रे, क्वेश्चन पेपर काढणारे लोक, तुम्हाला लई पगार आहे म्हणून तुम्ही टेन्शन काढता का, हां ताई ताई सांगा, ताई ताई काय पाहिजे सांगा, ओ अंबाबाई ताई काय पाहिजे तुम्हाला सांगा, नाही यावर्षी जाईल जास्त पाऊस येणार आहे, सगळं तुम्हाला पाणी पाणी होणार आहे, सगळ्या लोकांचं चांगलं होणार रे, अंगात देव आल्यानंतर किंवा तो शस्त्र आपण लावतो ना, शस्त्र किंवा असं पुरवंत खेळतात, थकडांग थकडांग असं पुरवंत खेळणं, जे देवाशी बोललेल्या कम्युनिकेशनला आपण ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन असे म्हणतो। ओके, आणि अजून एक कम्युनिकेशन आहे सिन्स, हे लक्षात ठेवा, हे आसामच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे। सिन्स म्हणजे काय, भूताशी बोल, भूत देव भूत भूत म्हणतो ना, घोष्ट भूत रे बाबा, भूत आले भूताशी केलेल्या संवादाला घोष्ट असे म्हणतात। सिन्स याचा अर्थ भूताबरोबर केलेले संवादाला सिन्स असे म्हणतात। घोष्टाशी, टॉकिंग विथ घोष्ट इज नोन ॲज सिन्स, भूत म्हणजे हे गावातील लोकांना एकदा, परवा आमच्या मॅडमला भूतला काय म्हणून, भूताशी बोललेले
ठीक आहे, ते भूत आलंय, भूत आल्यानंतर मला हात धरे रे, दोन लिंबू आणा रे, दोन केळी आणा, हां काय पाहिजे रे तुला, काय पाहिजे तुला, मला भूताशी बोललेले संवादाला सीन्स असे म्हणतात. भूत आल्यानंतर लोक बोलत असतात बघा, सगळं ऊद वगैरे घालून, उदबत लावून सगळं असं पूर्ण भूत अंगात तो भूत येतो, भूत आल्यानंतर तो भूत बोलत असतो. मग आपण भूताशी बोललेले व्यक्ती भूताशी जर बोलत असतील तर त्या लँग्वेजला, त्या संवादाला सीन्स असे म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा. हे आसामच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे. प्रश्न सरळ साधं सोपं विचारतात, आपल्याला उत्तर सांगता यायला पाहिजे. किंवा एकदा डिप्रेशन आल्यानंतर आपण लई टेन्शन येऊन एका नद्याच्या कटेला थांबून म्हणतो, माझा जन्म तरी कशाला झाला रे, मी कशाला राहू इथं, सगळं लोक मला लई टेन्शन देतात, मी जाऊ का तिथंच थांबू. म्हणजे डिप्रेशन येऊन लोक ना स्वतःशी बोलत असतात. डिप्रेशन हा डिप्रेशन कॉम्युनिकेशन ट्रान्सपर्सन आपलं हे इंट्रापर्सनल कॉम्युनिकेशनमध्ये येत असतात. आणि लई खुशी झाला तरी आपण एकटं सगळं जिंकलो जिंकलो मी जिंकलो रे, किती वेळा नेटशॉट लिहिलो रे, स्वतःशी स्वतःशी आपण बोलत असतो. रिझल्ट लागल्यानंतर हुर्रो आय वन द मॅच, म्हणजे स्वतःशी स्वतः आनंदित असताना बोललेले स्वतःशी स्वतः, आणि दुःखात स्वतःशी स्वतः. एकदा रडतो आपण, काहीतरी दुःख झालं की आपण रडत असतो, तू गेली रे, तू अजून तुझा दिवस राहिला पाहिजे होतं, सेटनेट पेपर झाल्यानंतर नोकरी लागला पाहिजे होतं तुला. ओके चला, त्यानंतर इंट्रापर्सनल कॉम्युनिकेशन. इंट्रापर्सनल कॉम्युनिकेशनला इथं दोन व्यक्ती असतात, दोन व्यक्ती, एक एक सांगणारा आणि एक ऐकणारा. ओके, आता सांगणारा कोण आणि ऐकणारा कोण. ओके, ट्रान्स इंटर कॉम्युनिकेशन, स्पेलिंग बघा, इंटर कॉम्युनिकेशन. इंटर म्हणजे दोन व्यक्तीमध्ये होणारे संवाद, दोन व्यक्ती असतो, हा एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती. ओके, हा सेंडर असतो, माहिती सेंड करतो, आणि हा रिसिव्हर आहे, रिसिव्हरने फीडबॅक देत असतात. हे आहेत चॅनल्स, चॅनल्स ह्याच्यामध्ये नॉईज निर्माण होतो, नॉईज साऊंड निर्माण होतो. आता ह्याने माहिती सांगितल्यानंतर इंटरपर्सनल कॉम्युनिकेशनला इंटरॲक्टिव्ह कॉम्युनिकेशन असंही म्हणतात. इंटरॲक्टिव्ह कॉम्युनिकेशन सगळ्यात कॉम्युनिकेशनमधलं अतिशय महत्त्वाचा आणि सगळीकडे उपयोगात येणारे कॉम्युनिकेशन कोणतं आहे, तर इंटरपर्सनल कॉम्युनिकेशन. इथं दोन व्यक्ती असायला पाहिजे, मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मला प्रतिक्रिया देताय. हे सगळीकडे दिसतात इंटरॅक्टिव्ह कॉम्युनिकेशन. आणि इंटरॅक्टिव्ह कॉम्युनिकेशनला आपण आयडियल कॉम्युनिकेशन असेही म्हणतो. मी तुमच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्ही मला प्रतिक्रिया दिला पाहिजे, म्हणजे संवाद घडला पाहिजे इंटरॅक्टिव्ह कॉम्युनिकेशनमध्ये. ओके, इंटरॅक्टिव्ह कॉम्युनिकेशन ह्याच्यात किती लोक असतात, दोन. आता जास्त मी सांगत नाही, तुम्ही पण जास्त ऐकू नका. तिसरं आहे ग्रुप कॉम्युनिकेशन. आता ग्रुप कॉम्युनिकेशन म्हणजे काय, कॉम्युनिकेशन विथ मोर दॅन थ्री पीपल, कॉम्युनिकेशन विथ मोर दॅन थ्री पीपल इज नोन ॲज ग्रुप कॉम्युनिकेशन. जे दोनपेक्षा जास्त, दोन व्यक्तीपेक्षा जास्त आपण बोलत असतील तर त्या संवादाला समूह संवहन किंवा समूह संवाद किंवा ग्रुप कॉम्युनिकेशन असे म्हणतात. आता शिक्षक वर्गात आल्यानंतर शिक्षकाच्या समोर दोन विद्यार्थी बसलेले असतात, तीन विद्यार्थी बसलेले असतात, पाच विद्यार्थी बसलेले असतात, किंवा एक 50 विद्यार्थी बसलेले असतात वर्गात. ओके, वर्ग खोल्यात. आता एका शिक्षकाने त्या ग्रुपसोबत, त्या समूहासोबत, त्या ग्रुपसोबत केलेले संवादाला ग्रुप कॉम्युनिकेशन असे म्हणतात. मोर दॅन टू, मोर दॅन दोन किंवा दोनापेक्षा जास्त, इंट्रापर्सनलमध्ये एक, इंटरपर्सनल म्हणजे दोन, आणि ग्रुप कॉम्युनिकेशन म्हणजे दोनपेक्षा जास्त लोकांशी केलेले संवादाला ग्रुप कॉम्युनिकेशन असे म्हणतात. आता ह्या कॉम्युनिकेशनचे प्रश्न कसे फिरून विचारतात बघा, कोणत्या कॉम्युनिकेशनमध्ये संवाद करणारा व्यक्ती
व्यक्ती जो जो ग्रुप असतो त्या सगळ्यांचा उद्देश, सगळ्यांचा ध्येय, सगळ्यांचा इंटेन्शन, सगळ्यांचा पर्पज, सगळ्यांचा आशय एकच असला पाहिजे. गोल, सगळ्यांचा गोल एकच असायला पाहिजे. सगळे विद्यार्थी वर्गात बसलेले असतात आणि शिक्षक वर्गात आलेले असतात, मग सगळ्या विद्यार्थ्यांचा उद्देश काय असतो? आज आमचे सर आम्हाला पाठ सांगणार आहेत, आम्हाला पुराण सांगणार आहेत, आम्हाला माहिती सांगणार आहेत, म्हणजे एज्युकेशन रिलेटेड ॲक्टिव्हिटी वर्गात होणार आहेत. सगळ्यांचा उद्देश एकच असतो ग्रुप कॉम्युनिकेशनमध्ये. आता एक शिक्षक म्हणजे सेंडरनी माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हणजे लिस्नरनी रिसिव्हरनी फीडबॅक दिला पाहिजे. सगळ्यांचा उद्देश एकच असतो म्हणून त्या एका विषयावरती ते चर्चा करत असतात. आता मी एखाद्या पोएम शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना तो पोएमचं अप्रिशिएशन, पोएमचा अर्थ काय आहे, लेखक कोण आहे, कविता लिहिणारा कवी कोण आहे, त्यांचा काय उद्देश असतो, हे सगळं कविता विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. म्हणजे त्याच्या रिलेटेड सगळे विद्यार्थी चर्चा करत असतात, कम्युनिकेशन करत असतात, संवाद करत असतात. सगळ्यांचा उद्देश एक आहे. आता पाठ शिकवत असताना एखादा विद्यार्थी येऊन बोला सर थोडं आम्हाला हे पिक्चरबद्दल सांगा म्हटल्यानंतर, अरे पाठ शिकवायला लागलो तुला पिक्चरबद्दल कसं सांगू. दुसरा विद्यार्थी सर आम्हाला हे खेळायचं, सर आपल्याला थोडं खेळाबद्दल माहिती द्या. दुसरा विद्यार्थी सर चला थोडं फिरून येऊ आपण. दुसरा विद्यार्थी म्हटलं सर आम्हाला थोडं चहा नाश्ता काहीतरी द्या की हो. आणि दुसरा विद्यार्थी म्हटलं सर मला झोप यायला लागलं, जास्त बडबड करून मी थोडं झोपतो. प्रत्येकाने वेगवेगळं शिक्षकांना सांगितलं तर सगळ्यांचा उद्देश वेगवेगळा आहे ना. मग जेव्हा वेगवेगळ्या उद्देशाने कॉम्युनिकेशन होत असेल तर त्याला कॉम्युनिकेशन म्हणायचं नाही, त्याला भांडण म्हणतात. बघा एक एकदा मीटिंगमध्ये भांडणच होतो. सगळं माईक फेकून तिकडं फेकतात, खुर्च्या फेकून दणदण ते त्यांना हाणतात, ह्यांचं सगळं कोट फाडतात, पॅन्ट फाडतात, सगळ्या लुंग्या फाडतात, ह्यांचं चप्पल त्यांच्या हातात, त्यांच्या चप्पल ह्यांच्या हातात, बोंब 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 बोंब. कॉम्युनिकेशन म्हणजे ग्रुप कॉम्युनिकेशन नाही. सगळ्यांचा उद्देश वेगवेगळा असेल. आता भांडण करण्यासाठीच तर तुम्ही मीटिंगमध्ये आलं तर ते ग्रुप कॉम्युनिकेशन होणार नाही. सगळ्यांचा उद्देश, सगळ्यांचा इंटेन्शन, सगळ्यांचा पर्पोज, सगळ्यांचा गोल एक असेल तरच त्याला ग्रुप कॉम्युनिकेशन म्हणतात. हे नेटच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. ओके चला त्याच्यानंतर मास कॉम्युनिकेशन. मास म्हणजे जास्त लोकांशी केलेल्या संवादाला मास कॉम्युनिकेशन म्हणतात. मास मास काय मास लीडर आहे हो मोदी साहेब, बघा मास लीडर आहेत. मास मास म्हणजे सगळ्या लोकांची. इंदिरा गांधी कसे होते? मास लीडर होते. बघा जास्त लोकांशी संवाद होत असेल तर त्या संवादाला मास कॉम्युनिकेशन असे म्हणतात. अ कॉम्युनिकेशन विथ लार्ज पीपल, अ कॉम्युनिकेशन विथ क्राऊड इज नोन ॲज कॉम्युनिकेशन. आता सेंडरने माहिती देत असताना असं स्पीकर घेऊन थांबलेलं असतो आणि पुढं सगळं हजारो लोक, लाखो लोक ते सगळं हे ऐकत असतात काय बोलणार आहे. भाई अरे बहीण सगळं लोक हां बोलो 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 भारत महाराज की जय, शेटनेट महाराज की जय. अ कॉम्युनिकेशन विथ लार्ज पीपल, सगळ्या मोठ्या लोकांशी केलेल्या संवादाला मास कॉम्युनिकेशन असे म्हणतात. आता मास कॉम्युनिकेशन हा कन्सेप्ट 2014 UGC नेट परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न, जेव्हा मी ह्या परीक्षेत पास झालो होतो त्यावेळी प्रश्न विचारलं होतं, मास कॉम्युनिकेशन कन्सेप्ट कोणी सुरू केला? माओ झेडांग, चीनामधला हा माणूस आहे. माओ झेडांग चीनामधील या माणसाने मास कॉम्युनिकेशनचा संकल्पना कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा वापर केलेला आहे. पहिल्यांदा ह्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता मास कॉम्युनिकेशन आपण TV माध्यमाने लाखो लोकांशी संवाद करतो किंवा न्यूजपेपरच्या सहाय्याने खूप लोकांपर्यंत आपण माहिती देतो. यूट्यूबच्या चॅनलने, फेसबुकच्या चॅनलने जास्त लोकांशी आपण बोलत असतो. याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेले होते हे पण, कोणत्या कॉम्युनिकेशनमध्ये फीडबॅक अतिशय स्लो येतात? स्लो म्हणजे सावकाश येतात, असं रिंगाळत येतात, असं कुंटकुंट येतात. कॉम्युनिकेशन फीडबॅक कोणत्या कॉम्युनिकेशनमध्ये हळू येतात? तर मास कॉम्युनिकेशनमध्ये. आता तिथं बसून मोदी साहेब जर मोबाईलमध्ये TV सांगितलं आज रात 12 सगळं नोटाबंदी होणार आहे, मग इथलं प्रतिक्रिया त्यांना सावकाश जाऊन मिळाले, कशाला बंद केला ओ साहेब, लई चांगलं केलं बघा हो. जे काय प्रतिक्रिया असू दे, तो प्रतिक्रिया सावकाश त्यांना जाऊन पोचतो. आता मी तुम्हाला एखादा माहिती सांगितलं यूट्यूबच्या चॅनलने आणि तुम्ही मला प्रतिक्रिया देत असताना
तुमच्या प्रतिक्रिया असं बोललं बोललं की तुम्ही मला प्रतिक्रिया देताय का? प्रतिक्रिया इथं डायरेक्ट स्पीड येत नाही. फीडबॅक मास कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक हा स्पीड नसतो, स्लो येत असतात. इंटरॲक्टिवमध्ये फीडबॅक खूप फास्ट असतात. फीडबॅक एकदम फास्ट. तू मेरा राणी हे गुलाब घे असं म्हटलं तर थोडं दिसू पडतो, फाटतो दिसू. तू माझा राणी आहे असा का बोलला बे? फीडबॅक हो ना राजा, तूच आहे माझं लईलं मजनू. फीडबॅक तुम्ही एखाद्याला माहिती दिलं आणि त्यांच्याकडनं डायरेक्ट प्रतिक्रिया येतो. एकतरी हो, एकतरी नाही. एकतरी हो म्हणतो तुम्हाला देतो, दुसऱ्यानंतर फाडं देशी इकडं देतात. दोन्हीपैकी एक. इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना आपण माहिती सांगितलो तर विद्यार्थी लगेच हो तरी म्हणतात किंवा नाही तरी म्हणतात. परंतु इथं मास कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक हा स्लो येत असतो. ओके, लक्षात आलं तुम्हाला? थँक्यू सो मच. नमस्कार.